पाऊले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे काल सायंकाळी 5 दरम्यान प्रस्थान झाले होते आणि आज सकाळी माऊलींचा हा सोहळा सकाळी 6 वाजता आळंदीतून निघून पुण्याच्या दिशेने येत आहे। महाराष्ट्रातून लाखो आलेले भाविक हे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासोबत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेले आहेत। अशा वेळेस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनकार गोदावरीताई मुंडे आपल्यासोबत आहेत। ताई, या प्रसंगी आज 2 वर्षानंतर माऊलींचा सोहळा होत आहे आणि एक अभंग आमच्या प्रेक्षकांना म्हणा। जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी। जाय जाय तू पंढरी, होय होय वार करे। सांडोनिया वाळवंट, सांडोनिया वाळवंट, काय इच्छिसी वैकुंठ, काय इच्छिसी वैकुंठ। जाय जाय तू पंढरी, होय होय वार करे। जाय जाय तू पंढरी, होय होय वार करे। महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा। बँक ऑफ महाराष्ट्र उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर। तया नमस्कार, तया नमस्कार, वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर। न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञाना बाई, भक्त करुणा कर ज्ञाना बाई, ज्ञाना बाई कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर। भलती आभारे शरण दात भेटी, पाणी तसे तुटी जन्मयाधी, पाणी तसे तुटी जन्मव्याधी, जन्मव्याधी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर। महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या। बँक ऑफ महाराष्ट्र। संतांनी सांगितल्याप्रमाणेच आता राज्यभरातील लाखो भाविक हे आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरला जात आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद। ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, आळंदी देवाची।